आणि या सगळ्याविषयी बोलण्यासाठी पुढारी न्यूजचे वरिष्ठ कार्यकारी संपादक तुळशीदास भोईटे सर जोडले गेलेले आहेत. भोईटे सर, मनसेने आता अखेर पाठिंबा दिलेला आहे, नेमकं काय बोलणार राज ठाकरे याची उत्सुकता होती, या सगळ्याचं विश्लेषण कसं कराल? येणाऱ्या निवडणुकांमध्ये नेमका किती भाजपला फायदा होऊ शकतो आणि मनसेला नेमकं याचा काय फायदा होईल? यामिनी, 2014 जे घडलं आणि मनसेचं बिघडलं, आता 2024 आहोत, 10 वर्ष झालेली आहेत मोदींच्या कारकिर्दीची, सुद्धा 10 वर्ष आहेत. मनसेनं हा जो पाठिंबा देऊ केलेला आहे बिनशर्त एक प्रकारे, त्यावेळी नंतरच्या काळात आपल्याला मनसेचं इंजिन काय त्या वेगानं धावताना दिसलेलं नाही हे वास्तव आहे, हे आपण अनुभवलेलं आहे. आता नेमकं काय होईल? त्यावेळी त्यांनी बिनशर्त पाठिंबा दिला, नरेंद्र मोदी मोठे मोठे होत गेले, आपण पाहिलं, त्यांनी पहिलं नंतर दुसरीही निवडणूक जिंकली, देशभर त्यांचा प्रभाव वाढताच आपण पाहिला. आता मनसेच्या बिनशर्त पाठिंब्यामुळे मनसेला काय मिळणार आहे हा प्रश्न मनसैनिकांच्या मनात सुद्धा तयार झाला असेलच, आणि स्वाभाविक आहे ना. राजकारणात कोणी काही फक्त नेत्यांचा झिंदाबाद करण्यासाठी येत नसतं. यामिनी, प्रत्येक राजकीय कार्यकर्त्याची महत्त्वाकांक्षा असते पदाधिकारी बनण्याची, पदाधिकारीची महत्त्वाकांक्षा असते नेता बनण्याची, आणि त्याचबरोबर स्थानिक पातळीपासून राज्य पातळीपर्यंतच्या कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्याची महत्त्वाकांक्षा असते आमदार होण्याची, खासदार होण्याची, जिल्हा पातळीवर जिल्हा परिषदेच्या सदस्य होण्याची. अहो काही नाही तर नगरसेवक आणि जिप सदस्य, पंचायत समितीचे सदस्य तर करतील साहेब आम्हाला, अशी अपेक्षा असते. आता या तडजोडीतून राज ठाकरेंना मान्य असो किंवा नसो, होय ही तडजोडच आहे मनसेनं केलेली असं म्हणावं वाटतंय. नेमकं काय मिळणार आहे? एखादा आमदार होणार आहे का? ते म्हणाले मला काहीही अपेक्षा नाही, मला विधान परिषद नको, राज्यसभा नको. म्हणजे जे काही तडजोडीचे फॉर्म्युले सोबत मांडले जात होते त्या सर्वांवर त्यांनी नकार दिलेला आहे. मग काय फायदा आहे? एक लक्षात घेतलं पाहिजे, गिरीश महाजन तुमच्याशी बोलत होते आता काही वेळापूर्वी, पुढारी न्यूजवर तुमच्या प्रश्नाला त्यांनी उत्तर दिली. यामिनी, त्याच्या आधी प्रवीण दरेकर बोलत होते, त्यांचा हर्षोल्लास, त्यांचा उत्साह, त्यांच्या शब्दांमधून जो आनंद गगनाला मावत नाही अशी अवस्था काय आहे तसं? कारण मनसे भले एक आमदाराचा पक्ष असेल तसं हिनवलं जात असेल, भले मनसेचा आजपर्यंत एकही खासदार निवडून आलेला नसेल, मात्र राज ठाकरे हे एक बळ आहे. सर, मी थोडस आपल्याला थांबवते. आपल्यासोबत भाजपचे नेते विनोद तावडे आहेत. विनोद तावडेजी, सगळ्यात पहिल्यांदा गुढीपाडव्याच्या शुभेच्छा, आणि एक खूप मोठा दिलासादायक घोषणा जी आज राज ठाकरेंनी केलेली आहे, तुम्ही आज बरेच जणांनी असा निश्वास सोडलेला असेल. मला असं वाटतं की राज ठाकरे असे नेते आहेत की त्यांनी पहिल्यांदा त्यांनी मोदींच्या कामाचं कौतुक केलं होतं, तसंच मोदींच्या कामाला त्यांनी टीकाही केली होती. आज महाराष्ट्राची राजकीय स्थिती आहे ज्यात उद्धव ठाकरेंची शिवसेना ही हिंदुत्व सोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे शरद पवारजींनी राम मंदिर आणि बाकी हिंदू या मुद्द्याला विरोध केला अशांच्या सोबत गेल्यामुळे एक जो व्हॅक्युम होता, आणि गेले 2-3 वर्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना हिंदुत्वाची भूमिका आक्रमकपणे घेत होती, तर आज राज ठाकरेंनी घेतलेली ही भूमिका मला माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या विचारानं धरून घेतलेली भूमिका वाटते, त्याचं मी नक्कीच स्वागत करतो. विनोद तावडेजी, एक मुद्दा असा आहे की आपण सगळ्यांनी, म्हणजे महाराष्ट्राने मनसेचा जन्म झाल्यापासून राज ठाकरेंचं यश बघितलंय, त्यांचं अपयशही बघितलेलं आहे, मात्र बरेचदा राजकीय विश्लेषकांच्या नजरेतून, पत्रकारांच्या नजरेतून किंवा मोठ्या राजकारण्यांच्या नजरेतून मनसे हा पक्ष मतविभाजन करण्यासाठी जास्तीत जास्त आतापर्यंत राजकीय विश्वात बघितला गेला, आणि आता तो मनसे महायुतीसोबत आहे म्हटल्यानंतर ही किती दिलासादायक गोष्ट आहे भाजपसाठी, महायुतीसाठी. मगाशी म्हणतात हा विचाराच्या आधारे घेतला निर्णय आहे, त्यामुळे स्वाभाविकपणे भाजप शिवसेना ही जी एकत्र आहे, अजितदादांची राष्ट्रवादी, ही याने जी मोदींच्या नेतृत्वाखाली विकासाची भूमिका, हिंदुत्वाची भूमिका, विकसित भारताची भूमिका घेतली, त्यामुळे त्यांचं येणं हे या सगळ्याला बळ देणारच आहे. बर, आमचे वरिष्ठ कार्यकारी संपादक तुळशीदास भोईटे सर आहेत जे आपल्याला प्रश्न विचारत आहेत. विनोदजी, 2014 राज ठाकरे पहिले होते, तुम्ही म्हणाल तसं की नरेंद्र मोदींना ज्यांनी बिनशर्त पाठिंबा दिलेला, गुजरात मॉडेल महाराष्ट्रासमोर मांडलेलं त्यांनी, ते त्याआधी जाऊन सुद्धा आलेले होते गुजरातला,
मनसेनं पाठिंबा दिला, भाजपला नक्कीच काही ना काही फायदा झाला असेलच, कारण राज ठाकरे म्हटलं की महाराष्ट्रात भले एक आमदार असेल मात्र एक बळ आहे. 2014 पासून 2024 पर्यंत गेल्या 10 वर्षात मनसेला मात्र त्याचं पॉलिटिकल रिटर्न काही मिळालेलं दिसलं नाही. किमान आता तुमच्यासारखा एक मराठी नेता राष्ट्रीय पातळीवरसुद्धा भाजपामध्ये कार्यरत आहे. आता तरी राज ठाकरेंना, मनसेच्या नेत्या कार्यकर्त्यांना भाजपाकडून या पाठिंब्याचं काही रिटर्न गिफ्ट मिळणार का? मग काही म्हटलं असं तुळशीदासजी, हा पाठिंबा विचाराच्या आधारे, हा कुठल्या जागा आणि म्हणजे राज ठाकरे म्हणले की मला राज्यसभा नको, विधान परिषद नको, मला जनतेमध्ये आहे, त्यामुळे हा विचाराच्या आधारे त्यांनी घेतलेली भूमिका आहे आणि त्याचं आपण स्वागत केलं पाहिजे. विनोदजी, त्याचं स्वागतच आहे. मुद्दा हा आहे, शेवटी राजकीय कार्यकर्ता तुम्ही तर अगदी अभाविपच्या सामान्य कार्यकर्त्यापासून राष्ट्रीय नेतृत्वाची झेप घेतलेली आहे. तुम्हालाही कळतं की कार्यकर्त्याला, नेता नेत्याला काहीतरी मिळवायचं असतं. सर्वोच्च सभागृहांमध्ये नाही, लोकसभेत आता तर संधी नाही आहे, मात्र कुठंतरी विधानसभेत तरी यावेळी तरी 2014 ला झाला नाही, परंतु यावेळी तरी तसा काही विचार होईल का मनसेचा, तसा काही प्रयत्न होईल का? मला तर आता या लोकसभा निवडणुकीचं 6 महिन्यात विधानसभा आहे, त्याच्यापूर्वी जी काही सगळे नेते बसतील त्यात ते ठरवतील. तर आज मनसेचं आणि राज ठाकरेंच्या माहितीला पाठिंबा देणं हे महाराष्ट्राच्या जनतेच्या हिताचा निर्णय झाला असं मी नक्की मानतो. धन्यवाद. विनोद तावडेजी, धन्यवाद. आपण पुढारी न्यूजला आपली प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. तर मनसेनं महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे, महायुतीसाठी एक मोठा निर्णय. आपण बोयटे सरांकडे जाऊया. बोयटे सर, एक असा आरोप केला जात होता की मुंबईतल्या मतांवर डोळा ठेवून मनसेला महायुतीत जवळ केलं जात आहे, आणि फक्त मुंबईच नाही नाशिकमध्ये सुद्धा त्यांचे मोठे पॉकेट्स आहेत. नम्रता, बरोबर आहे तुमचं. मुंबई 6 जागा, एकमेव महानगर असं आहे या देशातलं की जिथं 6 जागा आहेत लोकसभेच्या, त्यामुळे स्वाभाविकरित्या इथं जी टाईट फाईट होणार आहे ना, ती मनसे त्यातला एक महत्त्वाचा घटक नक्की ठरू शकते. आणि त्यातही राज ठाकरेंनी जो बिनशर्त पाठिंबा जाहीर केलेला आहे, फक्त प्रश्न एवढाच आहे की आज राज ठाकरेंकडून जे अपेक्षित होतं मनसैनिकांना ते नेमकं हेच होतं का? मनसेच्या मतदाराला 2014 प्रमाणे पुन्हा 10 वर्षांनी आपल्या नेत्यानं, ज्याला ते आयडॉल म्हणतात, त्याने अशा पद्धतीनं दिलेला पाठिंबा खरोखर उचला असेल का? एक नक्की आहे की मुंबईप्रमाणे एक वोट शेअर मनसेच्या मतदारांपैकी एक मोठा मतदार आहे आजही. आणि हा हे जे हेवी पॉकेट, हे जे मोठं पॉकेट मनसेचं जे आहे ते महायुतीसोबत येणं हे खूप मोठं आहे. मी थोडंसं थांबवते आपल्याला सर. नीलम गोरे आहेत आपल्यासोबत. नीलमताई, मनसेचं सोबत येणं किती मोठी गोष्ट आहे? मला असं वाटतं की खूप ऐतिहासिक निर्णय सन्माननीय राज साहेबांनी घेतलेला आहे. आणि 95 च्या सुमाराला ज्याला महायुतीचं सरकार आलं त्यावेळेला राज साहेब हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबरच प्रत्येक सभेला होते, अनेक प्रक्रियेमध्ये असायचे, निर्णयात असायचे, त्यांच्यावर आम्ही सभाही घेतलेल्या आहेत. नंतरच्या काळामध्ये, काळाच्या ओघामध्ये आणि वैचारिक मतभेदांमुळे ते उद्धवजी ठाकरे यांच्यापासून आणि त्यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेपासून वेगळे झाले. परंतु 2014 ची निवडणुकीतही त्यांनी बिनशर्त पाठिंबा दिलेला होता आणि आत्ताही त्यांनी 2024 च्या निवडणुकांमध्ये परत एकदा निर्णय घेतलेला आहे. मला असं वाटतं त्यांनी राजकीय दृष्ट्या सुसंगत भूमिका हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी घेतलेली आहे. संपूर्ण भारतामध्ये द्विध्रुवीकरण झालेलं आहे, एका बाजूला युपीए आणि एका बाजूला एनडीए. आणि अशा वेळेला हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी अयोध्येचा विषय असेल, 370 कलम असेल किंवा महत्वाचा म्हणजे विकासाचा मुद्दा असेल, त्या मुद्द्यावरतीच त्यांनी कायम शिवशाही आणि विकासाच्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्रात बदल अपेक्षित धरला होता. आणि केंद्रात सुद्धा अटल बिहारी वाजपेयी यांना खुल्या दिलानी पूर्णपणे शिवसेना त्यांच्या सोबत होती. मला असं वाटतं की आता मराठी माणसाच्या प्रश्नाबरोबर राष्ट्रीय पातळीवरती जी भूमिका राज ठाकरे यांनी घेतलेली आहे त्याचा फार मोठा परिणाम लोकांवरती आणि तरुणांवरती आणि मनसेचे जे कमिटेड व्होटर्स आहेत त्यांच्यावरती तर होईलच, परंतु एकनाथजी शिंदे आमचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते यांचे आणि राज ठाकरे यांचेही
अत्यंत सौहार्दपूर्ण संबंध अनेक वर्षापासून आहेत आणि गेल्या काही काळामध्ये त्यांचे अगदी दिलखुलास भेटीसाठी भेटीस वगैरे सुद्धा झालेले आहेत हे आम्हाला एकनाथजी शिंदे यांच्याकडून वारंवार कळलेलं आहे. त्याच्यामुळे आज आज गुढीपाडव्याच्या दिवशी वेगळ्या प्रकारे त्यांनी हे जे धाडस दाखवलेलं आहे मला असं वाटतं की आपले मी प्रश्नही ऐकले की रिटर्न गिफ्ट काय मिळणार, अंक काय मिळणार. मला असं वाटतं आधी विचारांनी मनभेद दूर करावे लागतात आणि त्यांच्याबद्दलचे जे मतभेद असतील त्याच्यामध्ये त्यांनी आज जी सगळी भूमिका मांडलेली आहे ती निश्चितपणे कार्यकर्त्यांना मान्य होईल. अगदी खरं आहे नीलमताई, तुम्ही मजबूत होते आहे ते मी स्वागत करते त्याचं. नीलमताई तुम्ही सुरुवातीलाच म्हणाल की राज ठाकरेंनी खूप मोठी राजकीय भूमिका घेतली, पण एक आहे की राजकारणामध्ये आपल्याला एक गोष्ट टाळून चालणार नाही की राजकारणामध्ये आकड्यांचा खेळ खूप मोठा असतो, कॅल्क्युलेशन मोठं असतं. जर राजकीय निर्णय राज ठाकरेंनी घेतलेला आहे तर काय आकडे त्यांच्या हाती लागणार याची क्युरिओसिटी बऱ्याच जणांना, आणि त्यांनी आज एक सूचक वक्तव्य केलंय, लोकसभा लढणार नाही मात्र विधानसभेच्या तयारीला लागा. असे हे पा, एखादा आपण जेव्हा छोट वृक्ष लावतो किंवा एखाद्या प्रवासाला निघतो त्यावेळेला प्रत्येक स्टेशनचं आणि प्रत्येक टप्प्याचं तसंच्या तसं स्पष्ट चित्र होणं काही वेळेला अवघड असतं. राजकारणातला हा जो सामूहिक प्रवास असतो तो विश्वासावरती आणि एकमेकाच्या मदतीने प्रेमानी आणि आपल्याला एकत्र राहायचंय या भूमिकेतूनच टिकतो, अन्यथा त्याच्यामध्ये बरेच प्रश्न तयार होतात. पण आजच्या घडीला मला असं वाटतं की अगदी ते रोपटं अजून हृदयाच्या आतमध्ये उपटून बघायचं की त्याला फळ काय लागणार आहे हे काही योग्य नाहीये. राज ठाकरे अत्यंत ज्याला आपण म्हणू अनुभवी नेते आता झालेले आहेत, त्यांनी बरेचसे संघर्ष केलेले आहे आणि त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार, विनोद तावडे अनेकांशी त्यांचा संवाद आहे, ते अमितजी शहांना भेटलेले आहेत. त्यामुळे विधानसभेचे आकडे आणि याच्यावरून आत्ताच्या घडीला लगेच उत्तरांची अपेक्षा करणं मला योग्य वाटत नाहीये, कारण आता बाकीच्या सुद्धा घटकांनी काहीतरी मनात विधानसभेचे आकडे ठरवलेले आहेत आणि मग लोकसभेचे ठरवतायत असं नाहीये. या गोष्टी पुढच्या काळामध्ये स्पष्ट होतील एक एक करून, पण एकमेकाबरोबर काम करायचं असेल तर त्यामध्ये निश्चितपणाने न्याय्य आणि योग्य विचार महायुतीतले सगळेच घटक करतील असं मला वाटतं. पण म्हणजे थोडक्यात असं की आगामी विधानसभा निवडणुका ज्या 6 महिन्यावर अगदी आलेल्या आहेत त्यामध्ये आणखीन एक भिडू महायुतीमध्ये असणार जागा वाटपासाठी. मला असं वाटतं की महायुतीमध्ये चौथे घटक आलेले आहेत, मध्यंतरी अशोक चव्हाणांनी काँग्रेसमधून प्रवेश केला परंतु त्यांचं छान पद्धतीने आता ते सगळं समीकरण जुळलेलं आहे, त्यामुळे असे अजून सुद्धा काही व्यक्ती येऊ शकतात. मला असं वाटतं नेते येऊ शकतात, भूमिका घेऊ शकतात आणि महायुतीच्या मधून आपण काय साध्य करतोय तो विकास विरुद्ध अमितजी शहा जो शब्द वापरतात तुकडे तुकडे गँग, वेगवेगळ्या पद्धतीने 10 वर्ष 15 वर्ष 20 वर्ष 25 वर्ष संधी मिळून सुद्धा वेगवेगळ्या घटकांचा भ्रमनिराश जो झालेला आहे त्या पार्श्वभूमीवरती एक विकासाचा मुद्दा घेऊन जे काम महायुती करते आहे त्याच्याबद्दल विश्वासार्हता जी आहे जे आपल्याला दिसतंय प्रकल्प पूर्ण झालेले त्याचा सुद्धा नक्की राजसाहेबांनी विचार केला असेल असं मला वाटतं की पायाभूत सुविधा मिळण्यासाठी महाराष्ट्रातल्या जनतेला महायुतीचं काम त्यांना आवडलं असेल असं आजच्या त्यांच्या भाषणावरून पण दिसत आहे. नीलमताई धन्यवाद, आपण पुढारी न्यूजशी संवाद साधला त्याबद्दल. राज ठाकरे यांनी मोठा राजकीय निर्णय जाहीर केलेला आहे लोकसभा निवडणुकीसाठी, 2024 लोकसभा निवडणुकीसाठी आपण महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत असल्याचं राज ठाकरे यांनी त्यांच्या आजच्या पाडवा मेळाव्यामध्ये घोषित केलेलं आहे. आपण लोकसभा लढणार नाही मात्र मनसैनिकांनी विधानसभेच्या तयारीला लागावं असं त्यांनी विधान केलंय, त्यामुळे मतांची गणितं आता कशी फिरणार आणि त्याचबरोबर जागांचं कॅल्क्युलेशन कसं केलेलं आहे येत्या विधानसभेसाठी सुद्धा हा सुद्धा एक विचाराचा भाग आहे, हा सुद्धा एक चर्चेचा विषय आहे. पुन्हा एकदा आपण भोईटे सरांकडे जाऊया. भोईटे सर, राज ठाकरे सोबत येणार म्हटल्यानंतर विधानसभेला त्यांना काही जागा तर नक्कीच सोडायला लागतील, ज्यामध्ये कदाचित मुंबई आणि परिसरातल्या जागा असतील, नाशिकमधल्या जागा असतील, कोकणामध्ये अगदी वैभव केडेकरांसारखी खेडची जागासुद्धा आहे ज्याच्यावरती कदाचित राज ठाकरे आपला दावा सांगू शकतात, म्हटल्यानंतर आगामी काळात महायुतीत आणखीन एक मोठा भिडू वाढतोय असं दिसतंय. नक्कीच, म्हणजे 3-4 होणार आहेत आणि स्वाभाविकच अगदी सामान्य अंकगणित पाहिलं तरीसुद्धा जेव्हा बेरीज होते राजकारणात तेव्हा ती फायद्याचीच ठरते. आणि त्यातही थोडंसं एक मी संख्येच्या दृष्टीने लक्षात आणून देतो की मगासपासून आपली जी चर्चा सुरू आहे भाजपचे नेते जो आनंद व्यक्त करतात आहे, नम्रता एक लक्षात घेतलं पाहिजे की गिरीश महाजन खूप वास्तवदर्शी बोलले. त्यांनी काय सांगितलं की अनेक वेळा निवडणुकीमध्ये
टोकाची स्पर्धा होते काही मतदारसंघामध्ये आणि तिकडे काही शेनी काही हजारांनी सुद्धा निकाल बदलतो, हा आपला अनुभव आहे आतापर्यंतचा. तुम्ही सुद्धा आतापर्यंत अनेक निवडणुका कव्हर केल्यात, मॅरेथॉन कव्हरेज केलेलं आहे त्याचं, तुम्हालाही आठवत असेल. 2014 निवडणुकीची मी आठवण करून देतो. 2014 विधानसभाच का, कारण ती एकमेव निवडणूक आहे गेल्या काही दशकातली महाराष्ट्रातली की त्या विधानसभा निवडणुकीत 10 वर्षापूर्वीच्या महाराष्ट्रातील प्रत्येक पक्ष स्वबळावर लढलेला, त्यामुळे प्रत्येक पक्षाची स्वतःची मतं किती आहेत ती त्यावेळी लक्षात आलेली. त्यावेळी मनसेची किती लक्षात आली, 3.7%. आता तसं पाहायला गेलं तर लोक बोलतील काय ते एकच तर आमदार आलेला. अहो 2014 ला 2019 ला भले एकच आमदार आलेला, परंतु जेव्हा ही एक स्वबळावरची एकमेव निवडणूक झाली होती तेव्हा मिळालेली 3.7% मतं, अगदी आपण असं धरून चालू, थोडंसं कमी झाले असतील, थोडं निगेटिव्ह विचार करू, तरीसुद्धा 3% मतं तर असतील. आणि जेव्हा लोकसभेला टोकाची स्पर्धा असताना, अटीतटीची स्पर्धा असताना 3% मतं एका पक्षाकडे जातात, म्हणजे दोन बाजूंपैकी मी म्हणतो आहे की महाआघाडी आणि महायुतीपैकी महायुतीकडे बेरीज होताना दिसते, अगदी पुन्हा मी त्यात म्हणतो की 3%च्या 3% जाणार नाही, 3.7%पैकी निम्मी जरी गेली तरी त्या 2-1% फायदा जेव्हा महायुतीला होताना दिसतो, तेव्हा अटीतटीची स्पर्धा जिथे असेल त्या मतदारसंघामध्ये विजयाचा तराजू, त्याचं पारडं, विजयाचं पारडं हे महायुतीकडे आपल्याला झुकताना दिसेल. नक्कीच भाजपच्या सर्वोच्च नेत्यांनी चार्टर्ड विमानानं राज ठाकरेंना का बोलवलं त्याचं उत्तर या आकडेवारीमध्ये दडलंय असं बोललं तर वावगं ठरू नये. अर्थात मनसेला काय मिळणार, त्यातून मनसेचा कसा फायदा होईल. राज ठाकरेंनी एक उदाहरण दिलं नम्रता, ते म्हणजे 1981 शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं. त्यांनी ते सुद्धा दिल्लीला गेलेले ना, त्यांनी सुद्धा तडजोडी केलेल्या. कारण अनेकदा आपल्याला असं वाटतं की बाळासाहेब ठाकरे म्हटलं की काही तडजोडी नव्हत्या का. अहो काँग्रेसच्या विरोधात 1979 विधानसभा शिवसेनेनं लढवलीच नव्हती, परंतु आणि असंच काहीच चित्र दिसतंय. सर थोडंसं थांबवतंय, आपल्यासोबत शिवसेनेचे संजय शिरसाटजी आहेत. संजय शिरसाटजी, मला वाटतं गेले इतके दिवस ज्या काही वाटाघाटी, ज्या काही जो काही प्रयत्न सुरू होता त्याला यश आलेलं आहे असं म्हणता येईल. संजय शिरसाटजी, माझा आवाज पोहोचतो आपल्यापर्यंत? काही तांत्रिक अडचणींमुळे त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये. भोईटे सर आपण सांगत होतात बेर्जेचं राजकारण 1981 त्या बदल्यात, म्हणजे विधानसभा निवडणुकीत शिवसेनेनं एकही जागा लढवली नाही, मात्र शिवसेनेचे 2 आमदार विधान परिषदेवर काँग्रेसच्या पाठिंब्यानं गेलेत, निवडले गेलेत, हा फायदा झाला. मला आता नेमकी नाव आठवत नाही, मात्र प्रमोद नवलकर आणि प्रिन्सिपल वामनराव महाडिक अशीच ती नावं असावीत, त्यांच्यासारखे ज्येष्ठ नेते महाराष्ट्रातील त्या सर्वोच्च वरिष्ठ सभागृहात पोहोचले, हा फायदा झालेला. त्या माध्यमातून शिवसेनेचा आवाज महाराष्ट्रभर घुमू लागला. त्यामुळे राज ठाकरे जरी आज बोलले असले की विधान परिषद, राज्यसभा अशी काही अपेक्षा नाही आहे, मात्र मनसेच्या दुसऱ्या फळीतील नेत्यांना नक्कीच तशी अपेक्षा असणार आणि त्या पद्धतीचं काहीतरी रिटर्न गिफ्ट मिळावं अशी त्यांची अपेक्षा असते, तर काही गैरवाटाल नको. तुम्हाला आठवत असेलच कोश्यारींच्या काळापासून तो राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्यांचा मुद्दा अजून रेंगाळलेला आहे. मगाशी तुम्ही म्हणालात की चौथा बिडू आला, त्या तिथं सुद्धा चौथ्या बिडूला 1-2 जागा मिळाल्या, तर मनसे जे काही त्याग करतं मोदींवर विश्वास ठेवून राज ठाकरेंची पाठिंब्याची गॅरंटी देतात, तशी गॅरंटी त्यांना सुद्धा कुठंतरी त्या प्रतिनिधित्वाची मिळावी अशी अपेक्षा असते, तर काही गैर मानता येणार नाही. नम्रता, अगदी. मी थोडंसं थांबवते, बाळा नांदगावकर बोलतात, आपण थेट जाऊया. आता पक्षप्रमुख त्या ठिकाणी जो कोणी उमेदवार त्यांचा असेल त्या उमेदवाराचा प्रचार करायला पाठिंबा देऊन तुम्ही तुमच्या विधानसभेचं ग्राउंड तयार करतात का, आणि येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये मनसे या सगळ्या वाटाघाटीत किंवा महायुती सोबत? तुम्हाला कल्पना की आतापर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा स्वतंत्रपणे लढलेला पक्ष आहे, परंतु 2014 सुद्धा आम्ही असाच पाठिंबा नरेंद्र मोदी साहेबांना दिला होता. त्यावेळेला आम्ही खासदारकीला उभे राहिलो होतो आणि आमचे जर खासदार निवडून आले तर निश्चितपणे त्यांना पाठिंबा देतील अशी भूमिका आम्ही त्यावेळेला मांडली होती. आता वाटाघाटी चालू होत्या, त्या वाटाघाटीनंतर साहेबांच्या लक्षात आलं
की एक दोन सीट अशा गोष्टी करण्यापेक्षा राज्यसभा विधान परिषद याच्यापेक्षा आपण त्यांना बिनशर्त पाठिंबा देऊन आज देशाला स्थिर सरकार देण्याची आवश्यकता आहे. नंतर विधानसभेच्या तयारीला आपल्या सगळ्यांना लागायचे आहेत. लवकरच राजसाहेबात आणि आमचा दौरा महाराष्ट्रामध्ये होईल. आता आज समर्थन दिलेलं आहे महायुतीच्या नेत्यांसाठी उमेदवारांसाठी, राज ठाकरे स्वतः प्रचार सभा घेतील. मला असं वाटतं की आम्ही लवकरच महाराष्ट्रात दौऱ्याला बाहेर पडू आणि त्याप्रमाणे त्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही कठीण. आपण महायुतीमध्ये सहभागी झालात असं समजा? बिलकुल सहभागी झालेलो, काय विषयच येत नाही. त्याच्यावरती आता चर्चा होईलच आमची. थँक्यू. सुरेश 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 सुरेश. आणि आता पंकज दळवीकडे जाऊया. पंकज या ठिकाणी मैदानामध्ये उपस्थित आहेत. पंकज, काय सध्या मनसैनिकांमध्ये वातावरण आहे, काय म्हणणं त्यांचं? राज ठाकरेंनी नम्रता भूमिका स्पष्ट केलेली आहे. मला विधानसभा परिषद नको, राज्यसभा नको, बिनशर्त पाठिंबा जो आहे तो त्यांनी नरेंद्र मोदी या नावासाठी ठेवलेला आहे. अर्थात याच्यामध्ये कार्यकर्त्यांच्या मनातल्या भावना काय आहेत आपण जाणून घेणार आहोत. त्यांची राजकीय कोंडी होणार आहे येणाऱ्या निवडणुकांमध्ये, विधानसभेमध्ये त्याचा राजकीय फायदा होणार आहे. नक्की काय होणार आहे आपल्यासोबत कार्यकर्ते त्यांच्याशी जाणणार आहोत. दादा, काय तुझी भूमिका आहे? राज ठाकरेंनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिलाय, तुमची तयारी आहे का महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचार करण्याची आणि काम करण्याची? 100% तयारी आहे. पक्ष स्थापन झाल्यापासून, म्हणजे आम्हाला ज्या वेळेस मतदानाचा अधिकार नव्हता तेव्हापासून आम्ही सन्माननीय राजसाहेब यांना बघत असतो, त्यांचे विचार ऐकत असतो आणि तेव्हापासून आम्ही राजसाहेबांना फॉलो करत असतो. पण आज आम्हाला मतदानाचा अधिकार आहे. सन्माननीय राजसाहेबांनी आतापर्यंत देशाच्या विकासाचं किंवा महाराष्ट्राच्या विकासाच्याच पाठिंबी म्हणजे पाठिंबा दिलेला आहे. पण जी भूमिका आता साहेबांनी घेतलेली आम्ही त्याला 100% पाठिंबा देत आहोत. कारण की शेवटी आमच्यासाठी आमचे दैवत आहेत आणि आमच्या दैवतांनी जो काही बोलतात ना, एक जे तोरण बांधलेलं आहे, जे धोरण पकडलेलं आहे, ते आमच्यासाठी शेवट आहे. राजकारणामध्ये बेरजेची गणितं जमवावी लागतात. ते विधान परिषद नको म्हणाले, राज्यसभा म्हणजे मग नेत्यांच्या हातात कुठलं पद नसेल तर ते काम करणार का, की असं बिनशर्त पाठिंबा देत राहणार नेहमी सतत? येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला कळेल. विधानसभा राहिलेली आहे, लोकसभा म्हणजे सर्व नाही ना, विधानसभा आहे, महानगरपालिका आहे आणि शेवटी आमचे साहेब जसं आम्हाला सांगतात, शिकवतात की संयम खूप महत्वाचा आहे राजकारणामध्ये. राजकारणामध्ये संयम खूप महत्वाचा आहे. तर त्या प्रकारे संयम कार्यकर्त्यांनी किती संयम ठेवायचा येणाऱ्या निवडणुकीमध्ये, विधानसभेच्या तयारीला लागा, कुठेतरी महायुतीमध्ये चांगला वाटा विधानसभेत मनसेला मिळेल असं वाटतं या बिनशर्त पाठिंब्याच्या बदल्यात? नाही, बिनशर्त पाठिंबा म्हणजे पाठिंबा का दिला या हे जाणून घेणं महत्वाचं आहे. सन्माननीय राजसाहेबांनी पाठिंबा दिला याचा अर्थ हिंदुत्वाची भूमिका त्यांची कायम असलेली म्हणजे आहेच म्हणजे. आणि पाठिंबा जर दिला तर 101% महाराष्ट्राच्या विकासासाठी हे उचित ठरणार आहे. आणि काय साहेबांनी जे ठरवलं तेच, सन्माननीय राजसाहेबांनी जे ठरवलं ते आम्हा महाराष्ट्र सैनिकांसाठी आदेश असतो आणि ते नेहमी आम्ही तंतोतंत पालन करतो. साहेब ठरवतील ते धोरण आणि साहेब बांधतील ते तोरण, तुमच्या हाती कार्यकर्ता म्हणून काय लागलं? कारण शेवटी पक्षाचं फील्डवरचं लोकांच्या मधलं रिप्रेझेंटेशन तुम्ही असता, तुमच्या हाती काय लागलं? लोकांकडे जाताना भूमिका बदलली म्हणून तुम्हाला अडचणी येणार आहेत का? मुळीच नाही. कारण की आमच्या हाती जे लागलं म्हणजे जे अपेक्षा होती आम्हाला ते साहेबांनी आम्हाला दिलं. आम्हाला प्रत्येक कार्यकर्त्याला एक इच्छा होती की साहेबांनी आजच्या दिवशी कुठला तरी एक स्टँड क्लिअर करावा. तो स्टँड साहेबांनी महत्त्वाचा म्हणजे आम्हा सर्वांना दिलाय. त्यांनी शिवसेना म्हणजे शिंदे गट असो किंवा दादाचा गट असो, राष्ट्रवादी आणि BJP त्यांच्यासोबत नरेंद्र मोदी जे आपले पंतप्रधान आहेत त्यांना आपल्याला सपोर्ट करायचं सांगितलं, तर त्या प्रकारे आम्ही त्यांना सपोर्ट करतो. नरेंद्र मोदी यांना सपोर्ट करण्याचा निर्णय घेतलेला आहे. महत्त्वाचा मुद्दा म्हटला की आज नक्की काय करायचं, नम्रता, त्याची दिशा कार्यकर्त्यांना मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेस असेल, एकनाथ शिंदे यांची शिवसेना असेल, अजित पवारांचा गट आणि भारतीय जनता पक्ष यांच्या सोबत जायचं हे आता अगदी क्लिअर झालेलं आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांना दिशा मिळाली हे कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. खरंच अजूनपर्यंत काय नक्की करायचं याच्यावरची संदिग्धता होती, याच्याविषयी संभ्रमावस्था होती, मात्र ती कोंडी फुटली असं कार्यकर्त्यांचं एकूण म्हणणं आहे. नम्रता, नक्कीच.